औरंगाबाद मध्ये ट्रकचा पाठलाग करून 1 कोटी रुपयांचा गुटखा पकडण्यात आलाय. करमाड पोलिसांनी ही मोठी कारवाई करत एका आरोपीला जेरबंद केले. करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस उपअधीक्षक औरंगाबाद ग्रामीण जयदत्त भवर यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार अमरावती इथून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे भरलेला आयशर गाडी क्रमांक MH04JK3615 बेकायदेशीर गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहिती आधारे करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील आयशर गाडी औरंगाबाद ग्रामीण हद्दीत प्रवेश करताच पाठलाग करून रोडवरील वाहतूक आणि परिस्थितीला पाहून मौजे गोलठाण फाटा इथं सदरील आयशर गाडी थांबून पाहणी केली. यामध्ये नजर नावाच्या गुटख्याचे एकूण 83 गोणी, अंदाजे किंमत 1,25,000 आणि आयशर गाडी 15 लाख असा एकूण 1,15,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला करमाड पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणी करमाड पोलिसांना मोठं यश मिळालं असल्याचं बोललं जात आहे. आज रोजी आम्हाला अशी माहिती भेटली की जालन्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरती एक आयशर कंपनीच्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे. तर त्या माहितीच्या आधारे आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय औरंगाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन चिखलठाणा पोलीस स्टेशन करमाड यांचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला आणि त्या गाडीला अडवलं असता त्या गाडीमध्ये आम्हाला 83 बॅग नजर नावाचा गुटखा मिळून आला. त्याची किंमत जवळपास 1 कोटी आहे. ही कारवाई आम्ही जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निमित गोयल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. पुढील कायदेशीर कारवाई ही पोलीस स्टेशन करमाड या ठिकाणी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.